मनसेचे आमदार राम कदम यांच्या विरोधात आज गुन्हा दाखल झालेला आहे. राजावाडी हॉस्पिटलमध्ये सोयीसुविधा नसल्यामुळे तोडफोडीचा इशारा हा राम कदम यांनी दिला होता, पण आज हॉस्पिटल बाहेर मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनासाठी गर्दी केली होती. इतकंच नाही तर आपण दृश्यांमध्ये बघतोय फटाके सुद्धा फोडले गेले, कारण का या आंदोलनाला उत्सवाचं वातावरण एक जे होतं ते तिकडे निर्माण झालं होतं. उत्सवाचं स्वरूप त्या आंदोलनांनी धारण केलं. मनसेच्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलच्या बाहेर मोठमोठ्यानं राम कदम आणि मनसेच्या नावानं घोषणाबाजी सुद्धा केली. या सगळ्याचा पेशंट्सना त्रास झाला. इतकंच नाही तर आपण पाहिलं काही कार्यकर्त्यांनी फटाके सुद्धा फोडून राम कदम यांचं स्वागत केलं. याच प्रकरणी पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये राम कदम यांच्या विरोधात कलम 107 आणि 117 नुसार गुन्हा दाखल केला गेला. तर याच सगळ्या प्रकरणी आम्ही राम कदम यांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतली, त्यांच्याशी बातचीत केली आहे आमची सिनियर करस्पॉन्डेंट सुवर्णा दुसाने जगदाळे. राजावाडी हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आंदोलन केलं. राम कदम आपल्या बरोबर आहेत. आंदोलनाचं नावच मुळात तोडफोड आंदोलन. भिकारवाडी हॉस्पिटल ही सगळी स्टंटबाजी वाटत नाही का तुम्हाला? मला सांगा सुवर्णा, हे हॉस्पिटलचं नाव काय? राजावाडी. राजासारख्या आहेत का सुविधा इकडे? इथे सुविधा आहेत भिकाऱ्यासारख्या, म्हणून हे हॉस्पिटलचं नाव मी भिकारवाडी म्हटलं. आणि मी तोडफोड काय पेशंटना त्रास द्यायला किंवा डॉक्टर्सना त्रास द्यायला तोडफोड करणार नव्हतो. मी तोडफोड प्रशासनाची करणार होतो, कारण इथे डॉक्टर्स नाही आहेत. कोणीतरी एकजण जबाबदार आहे ना का? नाही आहे जबाबदार. इथे नर्सेस कमी आहेत, कोणीतरी एक जबाबदार आहे ना? मग हा जो जबाबदार माणूस आहे त्या एकामुळे त्या सगळ्या पेशंटना त्रास होत असेल तर काय केलं पाहिजे? मी जर त्या माणसाला मी 3 वेळा येऊन सांगितलं त्याने ऐकलं नाही, जर त्या प्रशासकीय अधिकाऱ्याची तो तोडफोड करायला आलो, काय चुकलं माझं? तुम्ही आला त्यावेळी फटाके वाजवण्यात आले, अनेक पेशंट्सना यामुळे त्रास झाला, हे सेलिब्रेशन आहे असं वाटतं तुम्हाला? मुळात ते फटाके हॉस्पिटलमध्ये वाजवले नाही सुवर्णा, ते फटाके बाहेर रोडवर वाजवले आणि ते फटाके झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी वाजवले. राजावाडीमध्ये ज्या माणसाकडे पैसे नाहीत, गरीब आहे, जो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही तो येतो राजावाडीत. श्रीमंत माणूस येत नाही, मग त्या गरिबांनी जायचं कुठे? शब्दांचा खेळ आपण खूप छान करताय. आपण ज्यावेळी आला त्यावेळी अँब्युलन्सचा जवळपास 20 अँब्युलन्सचा ताफा त्यासाठी आला होता. आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये अँब्युलन्स आल्या तर त्या अत्यंत तातडीच्या पेशंटसाठी यायच्या, पण आपल्या ताफ्याबरोबर आलेल्या अँब्युलन्स या जणू काही सेलिब्रेशनसाठी आल्या आहेत अशा स्वरूपात त्या होत्या, याला आपण काय म्हणायचं? सुवर्णा, हा तुमच्या विचारण्याचा दृष्टिकोन आहे. मुळात सगळे अँब्युलन्सवाले या आजच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. माझ्याकडे जवळजवळ 150 जास्त अँब्युलन्सवाले या आंदोलनात सहभागी होतो, स्वतःहून सहभागी झाले. मी त्यांना नाही म्हणून सांगितलं. मी म्हटलं तुम्ही जर आंदोलनात सहभागी झालात तर पेशंटना त्रास होईल, पण तरी देखील काय अँब्युलन्सवाले स्वतःहून उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. धन्यवाद. आपण पाहिले राम कदम यांनी आज जे काही आंदोलन केलं या आंदोलनामुळे रुग्णांना कदाचित भविष्यात काही प्रमाणात फायदा तर होईल, पण ते ज्या पद्धतीत केलं गेलं त्याबद्दल मात्र अजूनही विश्लेषण सुरूच आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह सुवर्णा दुसाने जगदाळे, IBN लोकमत, मुंबई.